रात्रीचे 9 वाजले होते. मुर्दा घराच्या आतमध्ये एक मुलगा बेडवरती झोपला होता. त्याच्या जवळ केमिस्ट्रीचे प्रोफेसर जयदेव हातामध्ये मोठे इंजेक्शन घेऊन उभे होते. एका स्ट्रेचरवरती एक भेडिया पडलेला होता, ज्याचं डोकं अर्ध कटलेलं होतं आणि त्यामध्ये अजूनही श्वास बाकी होता. रणवीर, या सिरेंजमधल्या 3 ताज्या मुर्द्यांच्या रक्तासोबत वटवाघळाचं सुद्धा रक्त मिळालेलं आहे. आता मी याच्यामध्ये ह्या भेडियाचं रक्त पण मिसळत आहे. काय तू शुअर आहेस की तुला हे इंजेक्शन लावून घ्यायचंय? प्रोफेसर, तुम्ही लावून टाका, मला सारखं सारखं नका विचारू. रणवीरने एकदमच त्यांना म्हणाला. असं वाटत होतं की त्याच्या डोक्यामध्ये काहीतरी भयानक चालू होतं. प्रोफेसर जयदेवने आता त्या भेडियाला इंजेक्शन दिलं आणि त्याचं रक्त सिरिंजमध्ये घेतलं. आता ते सिरिंज पूर्णपणे भरलेलं होतं. प्रोफेसरने रणवीरच्या हाताच्या नसामध्ये इंजेक्शन दिलं. रणवीरने त्याचे डोळे जोरात बंद केले आणि पुन्हा प्रोफेसरने हळूहळू ते रक्त रणवीरच्या रक्तामध्ये उतरवलं. झालं. हे ऐकून रणवीरने डोळे उघडले. पुढच्या 12 घंट्यानंतर हे इन्फेक्ट व्हायला चालू होईल. तुझ्यासोबत काहीही होऊ शकतं. मी तर तुला एक सल्ला देतो की तू इथेच थांब. नाही प्रोफेसर, फॉर्म्युला बनवलाय तुम्ही, पण आयडिया माझा होता. मी माझ्या घरी जाऊन राहील आणि जर मला काही झालंच तर मी तुम्हाला सांगून देईल. वेडा नको बनूस. मी सांगितलं ना काही होऊ शकतं. तुम्ही माझ्यासोबत जबरदस्ती नाही करू शकत. चाललोय. रणवीरने प्रोफेसरचं काहीच ऐकलं नाही आणि तिथून निघून गेला. त्याच्या घरी पोहोचल्यानंतर त्याने एक ग्लास पाणीच पिलं होतं. आणि पाणी पिल्यानंतर त्याला करंट वाटला आणि त्यांनी पाण्याची कुंगली केली. त्यानंतर त्याच्या शरीरामध्ये थंडी चालू झाली. तो त्याच्या बेडवरती गेला आणि चादर ओढून झोपून गेला. पण अजूनही त्याच्या शरीराची सर्दी कमी होत नव्हती. बरोबर 3 तास झाल्यानंतर तो असंच कापत राहिला आणि त्याचे डोळेही अर्धे बंद झाले होते. तो हळूहळू तो अजीब गरमी वाटू लागली आणि शरीरामध्ये अकडण येऊ लागली. त्याचे डोळे वरती येऊ लागले. त्याने ती चादर अंगावरून फेकून दिली आणि तो खाली जमिनीवरती पडला आणि तडफू लागला. घड्याळामध्ये बरोबर रात्रीचे 11 वाजले होते. रणवीरचे डोळे आता लाल लाल होऊ लागले. त्याच्या शरीरावरती प्रत्येक ठिकाणी केस येऊ लागले. त्याचा चेहरा भेडियासारखा झाला. तो पूर्णपणे नर भेडिया बनला आणि तो पुन्हा जोराने दहाडू लागला. दोन दिवसापूर्वी दिव्या कॉलेजच्या लॉनमध्ये बसलेली होती आणि त्याच्या काहीच दूरीवरती रणवीर डोळ्यावरती मोठा चष्मा लावून उभा होता. आज तर दिव्याला आपल्या मनातली गोष्ट सांगूनच राहील. काही झालं तरी चालेल. हे बोलून तो दिव्याच्या समोर गेला आणि दोघांची नजरानजर झाली. अरे रणवीर, तू माझ्याकडे काही काम होतं? दिव्याला नजर मिळवताच रणवीरचा कॉन्फिडन्स लो झाला. पण तरीही त्याने हिम्मत करून त्याच्या मागच्या पॉकेट मधून एक लाल गुलाब काढलं आणि म्हणाला, दिव्या, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो कॉलेजच्या पहिल्याच दिवसापासून, पण आजपर्यंत तुला सांगायची हिम्मत नव्हती केली. दिव्या हे ऐकून हैरान झाली. त्याला समजतच नव्हतं की तो रणवीरला काय उत्तर देईल. पण तेवढ्यात तिथे रॉकी आणि रणविजय आले. काय रे झाले बॅटरी? तू बॅटरी असून दिव्याला प्रपोज करत आहात? तुम्ही जास्त नका बोलू, कळलं ना? म्हणजे काय करशील रे तू? मारशील आम्हाला? हे बोलून रॉकीने त्याचा चष्मा काढून फेकून दिला आणि ते दोघं रणवीरला घसेटून तिथून घेऊन गेले. हे दोघं सिनियर होते, त्यासाठी दिव्याही त्यांना काहीच म्हणू नाही शकली. त्या दिवसापासून रणवीरने हे फिक्स केलं होतं
की तो त्याच्या इन्सल्टचा बदला नक्की घेईल. तो केमिस्ट्रीचा अच्छा स्टुडंट होता, त्यासाठी त्याने प्रोफेसर जयदेवला एक फॉर्म्युला सांगितला आणि त्याचं इंजेक्शन स्वतःवरती लावून घेतलं आणि आता तो एक खूनखार नर भेडिया बनला होता. रॉकी क्लबमध्ये पार्टी करून त्याच्या बाईकवरून घरी चालला होता. त्याच्या मागे त्याची गर्लफ्रेंड शिखा बसली होती. खूप फास्ट चालवतोय रॉकी, मुद्दामून तू परत परत ब्रेक लावतोयस, म्हणजे मी तुला पकडून बसेल, है ना? काय करू, हेच तर वय असतं ना मौज मस्ती करायचं. हे बोलून रॉकीने अचानक ब्रेक लावला. अरे काय झालं डार्लिंग? मी विचार करत होतो, पहिले इथं थांबून एक किस करून घेऊ, त्याच्यानंतर बाईक सरळ तुझ्या घरी जाऊन थांबेल. तू कधीच चान्स सोडत नाहीस ना. तेवढ्या झाडींमध्ये काहीतरी हलचल झाली आणि अजीबचा श्वास घेण्याचा आवाज ऐकू आला. हे काय आहे? बहुतेक काहीतरी जनावर असेल. हे दोघे आता एकदम शांत होऊन त्या झाडीकडे बघत होते. त्याच्या आतमध्ये त्यांना दोन लाल चमकणारे डोळे दिसले. नाही, हा कोणता जनावर नाहीये. तेवढ्यात अचानक त्यांच्या समोर नर भेडिया उभा राहिला आणि रॉकी कोट खाऊन टाकणार अशा डोळ्याने पाहू लागला. शिखा आणि रॉकी दोघांच्या डोळ्यामध्ये भीती दिसली आणि त्याने लगेचच रॉकीवरती हमला केला. त्यांनी दोन्ही पंजाने त्याने रॉकीचं छाती फाडून टाकली. त्याच्या छातीमधून रक्ताचा असा पाट सुटला आणि शिखा फक्त शांत बसून तिथे उभी राहिली. सकाळी जेव्हा रणवीरचे डोळे उघडले तो थोडा टेन्शनमध्ये दिसत होता. त्याला असं वाटलं की त्याच्या शरीरावरती कपडे नाही आहेत आणि त्याने त्याच्या अंगावरती फक्त चादर ओढली आहे. याचा अर्थ आहे की ते काही स्वप्न नव्हतं, खरं आहे. मी प्रत्येक रात्री आता नरभेडी बनेल आणि सगळ्यांना संपवून टाकेल. दुसऱ्या दिवशी रणवीर हॉस्टेलमध्ये त्याच्या रूममध्ये बसलेला स्टडी करत होता. तेवढ्यात त्याच्या खिडकीवरती कोणीतरी जोर जोरात आवाज दिला. कोण आहे? तो उभा राहिला आणि लगेचच खिडकीच्या तिथे पोहोचला. तो खिडकी उघडणारच होता की तेवढ्यात खिडकीची काच तोडून नर भेडियाचा हात आतमध्ये आला आणि रणविजयच्या छातीमध्ये आर पार झाला. रणविजयच्या छातीमधून आणि तोंडामधून रक्त आलं. नर भेडियाने त्याचं डोकं पकडून छातीपासून वेगळं केलं आणि त्याला एका फुटबॉल प्रमाणे हवेमध्ये ब्लांब पसरवलं. तो भेडिया तिथून पळाला आणि मधोमध जंगलामध्ये जाऊन थांबला. तो आकाशाकडे आलेल्या चंद्राला बघू लागला आणि खूप जोराने ओरडू लागला. काही वेळानंतर त्याच्या शरीराची बनावट बदलू लागली आणि तो पूर्णपणे रणवीर बनला. त्याच्या इंसानी अवतारामध्ये आल्यानंतर तो सरळ त्याच्या घराकडे पळू लागला. सकाळी जेव्हा तो उठला त्यावेळेस तो खूप आनंदी होता आणि आजही तो कॉलेजला नाही गेला. रात्र झाली तर तो एकदम 12 वाजण्याची वाट पाहू लागला. अजून 12 वाजायला 10 मिनिट बाकी होते तेवढ्यात त्याच्या घराची डोअरबेल वाजू लागली. यावेळी कोण मरायला आले? त्याने दरवाजा उघडला तर समोर दिव्या उभी होती. त्याला बघून तो हैराण झाला. दिव्या, तू इथे माझ्या घरी? हो रणवीर, मी तुझ्या घरी. का नाही येऊ शकत का? रणवीरला अजिबात खरं वाटत नव्हतं की दिव्या त्याच्या घरी आली आहे आणि त्याच्या तोंडातून काही निघतही नव्हतं. असं वाटतंय माझं इथं येणं तुला आवडलं नाहीये. ठीक आहे, मी जाते. अरे नाही नाही, अशी गोष्ट नाहीये, तू आत ये ना प्लीज. रणवीरने तिला आतमध्ये घेतलं. दिव्या त्याच्या जवळ गेली आणि म्हणाली, रणवीर त्या दिवशी तू मला प्रपोज केलंस आणि मी तुला काहीतरी उत्तर देणार. तेवढ्यात ते दोघं कमीने तिथे आले. आता रणवीरच्या हृदयामध्ये हालचाल होऊ लागली आणि त्याने विचारलं, तर काय उत्तर आहे तुझं?
हे विचारल्यानंतर दिव्याच्या चेहऱ्यावरती आनंद आला आणि तिने तिचे डोळे खाली केले. हो, मलाही तू खूप आवडतोस, कारण तू कॉलेजमध्ये सगळ्यात वेगळा आहेस आणि चांगलाही. आणि हे ऐकून रणवीरला त्याच्या कानावरती विश्वासच नाही झाला. ज्या दिव्याला मी मारणार होतो ती माझ्यावर प्रेम करते. किती वेडा होतो मी जे की बिना तिच्या उत्तराचं दिव्याला मारायचा विचार करत होतो. तुझं घर शोधण्यासाठी मला खूप वेळ लागला. तुला वाईट नसर वाटलं तर मी आज रात्री ते थांबू शकते का? तेवढ्यात रणवीरची नजर घडीवरती गेली आणि तो खूप बेचैन झाला. नाही नाही, तू इथून जा. ए, तू काय बोलतोयस? आता एक मिनिटापूर्वीच मी तुझा प्रपोजल ऍक्सेप्ट केला आहे आणि आता तू माझा इन्सल्ट करतोयस. दिव्या, मी तुला कसं सांगू की तुझं इथं थांबणं बरोबर नाहीये. तुला म्हणायचं काय आहे? मी का नाही थांबू शकत इथे? तेवढ्यात 12 वाजले आणि रणवीरच्या शरीरामध्ये अजीब असं अकडण होऊ लागली. तो त्याच्या शरीराला खाजवू लागला. काय होतं तुला? तुझी तब्येत ठीक नाहीये का? रणवीरने तिच्या बोलण्याचं काहीच उत्तर नाही दिलं आणि त्याच्या शरीरावरती केस आले. त्याचा चेहरा भेडियासारखा झाला आणि त्याच्या हाताचे पंजे पण खुंकार झाले. त्याचे डोळे चमकत चमकत त्या विद्याला घुरत होते. हे बघून विद्या खूप जास्त घाबरली आणि तिचे डोळे घाबरून एकदम उघडेच राहिले. नर भेडिया बनलेल्या रणवीरने दिव्याला पकडून तिच्या जवळ घेतलं आणि तिच्या गर्दनमध्ये त्याचे दात घुसवले. दिव्याच्या खांद्यावरती नर भेडियाचे दात घुसले होते आणि ती छटपटवू लागली होती. रणवीर, मी दिव्या आहे, मी तुझी दिव्या. त्याला दिव्याला सोडायचं होतं पण तो त्याच्या काबूमध्ये नव्हता. हळूहळू दिव्याचे डोळे पूर्णपणे बंद झाले. दुसऱ्या दिवशी रात्री हे ठीक 12 वाजल्याची वेळ होती. एक माणूस त्याच्या हातामध्ये शराबची बॉटल होती. तो नशेमध्ये डुलत डुलत सुनसान रस्त्यावरून जात होता. कल तू चला जाएगा तो मैं क्या करूंगा, तू याद बहुत आएगा तो मैं क्या करूंगा. तेवढ्यात अचानक त्याने पाहिलं की एक मुलगी समोरून त्याच्याकडे येत आहे. ही मुलगी दिव्या होती. त्याच्याकडे येत होती. क्या गोष्ट रे छमिया, कुठे चाललीय? त्याचं बोलणं ऐकून दिव्याने त्याच्याकडे बघितलं. म्हणाला, तुझ्या मागे बघ. त्याने वळून मागे पाहिलं तर तिथे रणवीर उभा होता. तुम्ही दोघं मला काय लुटायला आलेत का? वेड्यांनो, मी तर कंगाल माणूस आहे. याचं हे बोलणं ऐकूनच रणवीर अरे दुनिया दोघही वेगवेगळे आवाज काढू लागले. त्यांच्या शरीरावरती केस उगवू लागले आणि ते दोघेही भेडिया बनले. तो शरापी काहीतरी करणार त्याच आधी ते दोघं जण त्याच्या शरीरावरती तुटून पडले आणि त्याचा आवाज पूर्ण जागेमध्ये पसरली.